तर आजच्या या सेशनमध्ये टॉप 30 स्टार्टअप आयडियाज कोणत्या आहेत, टॉप 30 बिझनेस आयडियाज कोणत्या आहेत ज्या आपण पोस्ट कोविड नंतर किंवा ह्या ज्या आता अनलॉकिंग चालू आहे ह्या अनलॉक मध्ये किंवा अनलॉक नंतर चालू करू शकतोय, तर याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. 30 आयडियाज आहे त्याच्यामुळे क्विकली ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, क्विकली ह्या आयडियाज ज्या आहेत ह्या मला तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. नो इश्यूज, इथे फक्त आयडिएशन मी करतोय. याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्ही लिटरली गुगल करू शकता, ठीक आहे. बट आता ह्या ज्या आयडियाज आहेत ह्या देण्यामागचा हेतू किंवा याच्या मागे जर काही कोर रिसर्च असेल तर तो कोर रिसर्च म्हणजे आत्ता मार्केटमध्ये ट्रेंड्स काय आहेत, पोस्ट कोविड इरा जो आहे या पोस्ट कोविड इरा मध्ये नेमकं काय एक्सपेक्टेड आहे, मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, ग्लोबल इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये कोणते असे वेंचर्स आहेत किंवा कोणते असे बिझनेसेस आहेत जे इथून पुढे टाइम मध्ये ग्रो होताना दिसतायत. टिपिकली इंडियामध्ये ज्यावेळेला आपण म्हणतोय आत्मनिर्भर भारत, ज्यावेळेला आपण मेक इन इंडियाला परत एकदा बाउन्स बॅक करायचा प्रयत्न करतोय, यामध्ये बरेच असे म्हणजे आपण ह्या सगळ्या युट्यूबवर आपण बघतोय की कसे चायनीज ऍप्स आपण वापरले नाही पाहिजेत, कसे चायनीज प्रॉडक्ट्स आपण वापरले नाही पाहिजेत, तर त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स काय आहेत, तर त्याच्यासाठी प्रॉडक्ट्स काय आहेत. मॅन्युफॅक्चरिंग हब, आज ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब चायना आहे, बट इंडियाला जर ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं असेल बाय 2022 जसं नीती आयोगने एक्सपेक्ट केलेलं आहे, तर त्याच्यासाठी वेगवेगळे असे व्हेंचर्स आहेत, असे वेगवेगळे बिझनेसेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली आयडिएट करू शकताय. तर हा सेशन त्या सर्वांसाठी आहे ज्यांना बिझनेसेस चालू करायचे आहेत, ज्यांना स्टार्टअप चालू करायचे आहेत. हा सेशन त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यांचे एक्झिस्टिंग बिझनेसेस बिकॉज ऑफ कोविड हे कोलॅप्स झालेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि या सर्वांसाठी आहे ज्यांना खरंच मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सेल्स असेल, इम्पोर्ट असेल, एक्सपोर्ट असेल, फूड असेल, हेल्थकेअर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, रिअल इस्टेट असेल, काही असेल, याच्यामध्ये खरंच जर बिझनेस करायचा आहे तर हा सेशन तुमच्यासाठी आहे. तर चालू करूयात टॉप 30 बिझनेस आयडियाज, टॉप 30 स्टार्टअप आयडियाज ज्या तुम्हाला आयडिया देतील, ज्या तुम्हाला माहिती करून देतील की नेमकं या पोस्ट कोविड इरा मध्ये आपल्या सर्वांसाठी इंडियन मार्केटमध्ये नेमकं काय काय आहे. मी प्रेझेंटेशनच्या सहाय्याने हे पूर्णपणे जे काही 30 आयडियाज आहेत हे वन बाय वन एकदम क्विकली एक्सप्लेन करतोय. तर तुमचे जे काही सजेशन्स असतील, तुमचे काही कमेंट्स असतील, ते लाईव्ह चॅट ओपन आहे, कमेंट सेक्शन ओपन आहे, तिथे तुम्ही देऊ शकताय, ज्याच्यावर आपल्याला नंतरच्या सेशनमध्ये आपल्याला अजून इन डिटेल आपल्याला डिस्कशन करता येईल. नो डाऊट याच्यामधले असे काही आयडियाज आहेत, असे काही बिझनेस आयडियाज आहेत ज्याच्यामध्ये नंतर सुद्धा अगेन जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर त्याच्यासाठी काही मार्केट रिसर्च किंवा अनालिटिक्स काय आहेत हे घेऊन परत एकदा आपण काही सेशन्स इथे घेऊन येणार आहोत. ओके, तर टॉप 30 आयडियाज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आपण डिस्कशनला घेणार आहोत ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग ऑफ टॉयज. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज इंडियामध्ये मॅक्सिमम जे काही टॉयज येत आहेत ते आर कम्प्लिटली मेड इन चायना. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ट्रेडिंग असेल, चायनामध्ये जेवढे काही आज टॉयज मॅन्युफॅक्चर होत आहेत जे फक्त इंडियामध्ये ट्रेड केले जात नाही, जे फक्त इंडियामध्ये एक्सपोर्ट केले जात नाही, तर ग्लोबली त्याचा पूर्णपणे ट्रेडिंग आहे. जर आपण मार्केट साईज बघितलं तर इंडियामध्येच टॉयज रिलेटेड जो काही एक मार्केट आहे 3.5 ते 4.5 हजार करोडचा हा मार्केट साईज आहे. त्यामुळे ग्लोबल टॉय मार्केट जर आपण कन्सिडर केलं तर इंडिया इज बेसिकली अकाउंट जस्ट 0.5% ऑफ ग्लोबल टॉय मार्केट. मी रिपीट करतोय, इंडिया अकाउंट फॉर जस्ट 0.5% ऑफ ग्लोबल टॉय मार्केट. एवढा मोठा हा टॉय मार्केट आहे. जरी पॉप्युलेशन मध्ये नंबर 2 असेल इंडिया, तरी सुद्धा ग्लोबली जर आपण टॉय इंडस्ट्री कन्सिडर केली तर याच्यामध्ये फक्त 0.5% हे फक्त प्रपोर्शन जे आहे ते आपल्या कंट्रीसाठी आहे. अगेन द साईज ऑफ ऑर्गनाइज्ड टॉय इंडस्ट्री जर आपण बघितली तर इट इज एस्टिमेटेड टू अबाउट
3,500 to 4,500 crores. आणि यामध्ये जर आपण होम ग्रोन टॉईज बघितले तर ते फक्त 12-13% आहेत, म्हणजे जे मेड इन इंडिया आहेत. त्यामुळे मेड इन इंडिया टॉईज जर आपण बघितले तर इट अकाउंट ओनली फॉर 12-13%. त्यामुळे इथे जर मेड इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत ज्यावेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला फर्स्ट ऑफ ऑल जे मॅक्सिमम इम्पोर्ट आज आपल्याकडे होत आहे दॅट इज टॉईज. आणि आज इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होणारे जे मेड इन इंडिया टॉईज आहेत ते फक्त 12-13% आहेत. त्यामुळे इथे जर अपॉर्च्युनिटी तर बघितली तर तुम्ही जर टॉईज मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग मध्ये जात असाल तर इंडिया इट सेल्फ इज अ मार्केट फॉर यू. अँड सेकंडली जर ग्लोबल टॉय मार्केट कन्सिडर केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला स्वतःला एक्सपोर्ट मध्ये खूप पोटेन्शियल आहे. नंबर टू आपण बघूयात, या मागच्या 3-4 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये आपण बघितलेलं आहे की एंटायर एज्युकेशन आज इंडियामध्ये, मग स्कूलिंग असेल, कॉलेजेस असतील, इन्स्टिट्यूशन, बरेच एज्युकेशन ऍप्लिकेशन, ज्याला आपण एज्युटेक स्टार्टअप्स म्हणतोय किंवा एज्युटेक ऍप्लिकेशन म्हणतोय, बरेच एज्युकेशन स्टार्टअप्स हे चालू झालेले आहेत. आणि याच्यामध्ये अगदी एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर बायजूज आहे, डाऊटनट आहे, ग्रेडअप आहे, अन अकॅडमी आहे, वेदांतू आहे, टॉपर आहे, कोर्सेरा आहे, ग्रेडअप आहे, हे असे बरेच एज्युटेक स्टार्टअप्स आहेत. त्यामध्ये जर आपण बायजूज जर म्हटलं तर हा असा स्टार्टअप आहे ज्याच्यामध्ये अगदी त्यांना 4 levels ऑफ फंडिंग सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन ऍप्लिकेशन मध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी इथून पुढच्या टाइममध्ये आहे. त्याच्यामुळे स्कूलिंग असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवलचं जे एज्युकेशन असेल याच्यामध्ये खूप मोठे रिफॉर्म्स, खूप मोठे टेक्नॉलॉजी रिफॉर्म्स इथून पुढच्या टाइममध्ये होणार आहेत. त्याच्यामुळे नो डाऊट भले ग्रासरूट लेवलची एखादी स्कूल असेल किंवा मेट्रोमधली एखादी स्कूल असेल, दे हॅव टू स्विच देअर एज्युकेशन रिफॉर्म्स ऑन टू टेक्नॉलॉजी. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपण काय देऊ शकतोय, वेअर दीज स्टुडंट्स कॅन बी युअर कस्टमर, दीज इन्स्टिट्यूशन कुड बी युअर कस्टमर. जर आपण ओव्हरऑल मार्केट बघितलं तर राईट नाव ऑनलाईन एज्युकेशन मार्केट इन इंडिया राईट नाव अगदी 2018 आपण फिगर्स बघितल्या 2 वर्षापूर्वीच्या तर त्या 39 billion rupees इट वॉज दिस मार्केट बिफोर 2 years. आता जर आपण काही प्रोजेक्शन बघितले तर 39 billion rupees हे जे मार्केट होतं ते आता पुढच्या 4 वर्षांमध्ये 360 billion rupees होणार आहे. त्याच्यामुळे 44% चा कंपाऊंड ग्रोथ रेट इथं आपण एक्सपेक्ट करतोय ड्युरिंग द नेक्स्ट 5 years. त्याच्यामुळे 40%-पेक्षा जास्त ग्रोथ रेट या सेक्टरमध्ये आहे फॉर दिस इंडियन मार्केट ओनली. थर्ड इज ऑनलाईन एक्झामिनेशन प्लॅटफॉर्म. आता जसं की लॉकडाऊन मध्ये आपण बघितलेलं अगदी मार्च पासून सध्या अगेन जून जुलै पर्यंत लॉकडाऊन हे चालूच आहे, त्याच्यामुळे हा जो पिरियड होता हा बेसिकली युनिव्हर्सिटी असेल किंवा स्कूल्सचे जे एक्झामिनेशन होते ह्या एक्झामिनेशनचा हा टाइम पिरियड होता. बट अनफॉर्च्युनेटली ड्यू टू लॉकडाऊन फिजिकल फॉर्म ऑफ एक्झामिनेशन इथे झालेले नाही आहेत. आता फिजिकल फॉर्म ऑफ एक्झामिनेशन झालेले नाही आहेत त्याच्यामुळे इथे अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा काही स्टुडंटसाठी फॉर्च्युनेटली ती एक्झामिनेशन कॅन्सल करावी लागली गव्हर्नमेंटला. आता ही एक्झामिनेशन कॅन्सल करावी लागली बिकॉज आता सध्या आपल्याकडे ऑनलाईन एक्झामिनेशन प्लॅटफॉर्म कुठलेही अवेलेबल नाही आहे. आणि जे की अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये अजून ती प्रोसेस म्हणजे कुठेही लिंकअप झालेली नाही आहे. फॉर एक्झाम्पल सपोज माझा ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे बट माझा हा प्लॅटफॉर्म अजून एज्युकेशनला म्हणजे त्या युनिव्हर्सिटीला किंवा त्या इन्स्टिट्यूटला लिंक झालेला नाही आहे. त्याच्यामुळे इथे सिस्टम ड्रिव्हन जी एक्झामिनेशन आहे ती एक्झामिनेशन त्यामुळे आपण घेऊ शकलो नाही. आता सध्या सुद्धा बरेच ऑनलाईन एक्झामिनेशन प्लॅटफॉर्म आहेत जसं की एकलव्य आहे, पेपरशाला आहे, स्किल्स बुक आहे, व्हर्च्युअल एक्स आहे, टीसी एक्झाम आहे, कालदिन आहे, तर हे बरेच सॉफ्टवेअर पोर्टल्स अवेलेबल आहेत. यामधले म्हणलं तर कालदिन जो आहे तो ऑनलाईन एक्झामिनेशन प्लॅटफॉर्म जो पुण्यामधलाच आहे विच इज पुणे बेस्ड स्टार्टअप. त्यामुळे इथे ऑनलाईन एक्झामिनेशन प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा 39% एवढा CAGR एवढा ग्रोथ रेट आपण एक्सपेक्ट करू शकतोय. द फोर्थ वन इज वर्क फ्रॉम होम. येस, बऱ्याच लोकांना आता वर्क फ्रॉम होम करायला प्रॉब्लेम आहे. बरेच इंडस्ट्री, बरेच एम्प्लॉईज राईट नाव दे आर फेसिंग दीज वर्क फ्रॉम होम इश्यूज. बट याच्यासाठी किंवा हे इश्यूज रिझॉल्व्ह करण्यासाठी काही ऍप्लिकेशन जर आपण बिल्ड केले, आता जसं की आपल्याकडे काही ऍप्लिकेशन बघायला गेले, काही एक्झाम्पल्स मी देतो, फ्रीलान्स इंडिया आहे, अपवर्क आहे, ट्रू लान्सर आहे, freelancer.com आहे. तर याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम साठी मग भले ते कुठल्या व्हर्च्युअल असिस्टंट साठी असेल, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट साठी असेल, ट्रान्सलेटर साठी असेल,
वेबसाइट डेव्हलपर असेल, ट्रॅव्हल एजंट असेल, फ्रीलान्स रायटर असतील, सोशल मीडिया मॅनेजर्स असतील, डेटा एंट्री असेल, तर यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम ऍप्लिकेशन आपण पहिल्यापासूनच यूज करतोय. बट आता इथेपर्यंत आपण थांबत नाहीये. इवन आय टी कंपनीज मध्ये जसं टीसीएसनी सांगितलेलं आहे, बाय 2025 त्यांचा 75% जो वर्कफोर्स आहे दे विल वर्क फ्रॉम होम. आता टीसीएस सारख्या या एवढ्या मोठ्या कंपनीने हे अनाउन्स केलेलं आहे, त्याच्यामुळे आय टी मधले इन्फोसिस असेल, एचसीएल असेल, विप्रो असेल, ऑल दीज आय टी कंपनीज राईट नाऊ दे आर स्विचिंग देअर ऑल वर्क ऑन वर्क फ्रॉम होम कॅटेगरी. आणि याच्यासाठी जर आपण काही ऍप्लिकेशन, जर काही वेबसाईट आपण बिल्ड केल्या, जसं तुम्ही प्ले स्टोरला फ्रीलान्सर हा एक ऍप्लिकेशन बघू शकताय, ज्याच्यामध्ये एक ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे जो वर्क फ्रॉम होम साठी आहे, तर असे बरेच प्लॅटफॉर्म्स जर आपण इंटरेस्ट त्याच्यामध्ये जर घेत आहे किंवा जर वेबसाईट साठी जर इंटरेस्ट घेत आहे, तर नक्कीच तो एक चांगला अवेन्यू होऊ शकतो. नेक्स्ट इज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन. आता जसं की वर्क फ्रॉम होम बद्दल आपण बोललो, त्याच पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हटल्यानंतर आपल्या समोर जे येतं ते म्हणजे झूम, आणि झूमला लिंक आहे ते म्हणजे त्याचे जे काही न्यूज आणि सगळे ट्रेंडिंग ज्या काही गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतोय की झूमला चायनीज इन्व्हेस्टमेंट आहे विच इज बेस्ड इन फ्रॉम अमेरिका, त्यामुळे तो अमेरिकन आहे, चायनीज आहे, तो वापरला पाहिजे, नाही वापरला पाहिजे, मग त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह काय आहे. सो दॅट्स द आयडिया. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा जो काही यूज आहे तो बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड ट्रिमेंडस फरक आहे. सो देअर इज 350% ग्रोथ इन द युसेज ऑफ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन. इवन कोविडच्या पूर्वी सुद्धा आपल्याकडे झूम होते, किंवा हँगआउट वगैरे असेल, किंवा इवन गुगल डिओ असेल, किंवा स्कायपी असेल, पण त्याचा यूज आपण खूप लिमिटेड करायचो. जोपर्यंत आपल्याला गरज नव्हती तोपर्यंत त्याचा यूज आपण करायचो नाही. बट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, युझिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन राईट नाऊ इट इज अ न्यू नॉर्मल. त्याच्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी आपल्याकडे काही ऑप्शन्स आहेत का, किंवा आपण काय नेमकं देऊ शकतो, कारण याच्यामध्ये आता झूम आहे, गुगल मीट आहे, गो टू मीटिंग आहे, इवन जॉईन डॉट मी आहे, वेबएक्स आहे, तर हे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत नो डाऊट हे ऍप्लिकेशन्स चांगले आहेत, बट अजून सुद्धा याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिचेस आहेत. तर यू कॅन आयडेंटिफाय दोज टेक्निकल ग्लिचेस अँड देन यू कॅन सर्टनली फॉर्म ऑर क्रिएट अ मेड इन इंडिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल ऑर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन. जसं की बऱ्याच दिवसांपासून, अगदी एप्रिलपासून, एप्रिल एंड मध्ये से नमस्ते म्हणून एक इंडियन ऍप्लिकेशन आलेलं होतं मागच्या महिन्यामध्ये, जे मेड इन इंडिया आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशन. आणि बरंच चर्चेत सुद्धा होतं, कारण चर्चेत होतं कारण द रिझन वॉज ऍक्च्युली विदिन 48 hours, ज्या वेळेला त्यांनी हे ऍप्लिकेशन रिलीज केलं, तर विदिन 48 hours इट रेकॉर्डेड 25,000 मीटिंग्स अँड ओव्हर 1 lakh युजर्स इन इंडिया विदिन 48 hours. त्यामुळे जर तुम्ही मार्केट साईज आणि त्याचं पोटेन्शियल जर बघितलं तर हे ट्रिमेंडस आहे. ओनली थिंग इज तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यू काय देताय and how you market your application. Next is rapid low cost innovative product. Ata rapid low cost innovative product madhe baraj kahi ahe. Ata baraj engineering institutions ashe ahet jitle students je ahet they innovate like anything, they go on innovating something. Tyamule agdi apan baghu shakto ki the use of sanitizers, again sanitizers cha vapar vadla, gloves cha vapar vadla, even thermometers, even hospital linked je kahi इक्विपमेंट्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, अगदी व्हेंटिलेटर पासून आपण बघितलेलं आहे. तर हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, अगेन हे पहिल्यापासून आहेतच, बट याच्यामध्ये लो कॉस्ट इनोव्हेशन कसं करायचं, सो दॅट यू कॅन, ज्या वेळेला आपण सेल्सचा विचार करतोय त्यावेळेला तुम्ही जर लो कॉस्ट इनोव्हेशन असेल तर सेल्समध्ये तुम्ही मॅक्सिमाइज मार्केट साईज किंवा मार्केट कॅप्चर करू शकताय. तर याच्यामध्ये बरेच आहेत, म्हणजे अगदी आता आपण जे डे टू डे लाईफ मध्ये जे हेडसेट वापरतोय किंवा वेगवेगळे किट्स आपण वापरतोय, किंवा बॅटरीज असतील ज्या बॅटरीज जस्ट सोलार थ्रू पूर्णपणे रिचार्ज होऊ शकतात, 3D प्रिंटिंग मध्ये बरंच काही आलेलं आहे, तर 3D प्रिंटिंग मध्ये सुद्धा बरंच काही इनोव्हेशन आलेलं आहे. त्यामुळे इथे जे काही AI असेल किंवा मशीन लर्निंग टेक्नॉलॉजीज असतील, ह्या टेक्नॉलॉजीज युज करून बरेच रॅपिड लो कॉस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स तुम्ही बनवू शकताय, ज्याला
आज ट्रिमेंडस मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे, त्याची डिमांड सुद्धा आहे. इवन ईव्ही मध्ये जर आपण बघितलं इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये, तर याच्यामध्ये सुद्धा काही क्लाउड कनेक्टेड स्कूटर्स तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे बँगलोर मध्ये असे काही स्टार्टअप्स आहेत ज्याच्यामध्ये स्मार्ट स्कूटर म्हणून जस्ट तुम्ही गुगल जरी केला तरी तुम्हाला क्लाउड कनेक्टेड हे स्कूटर्स दिसतील. सो दिस इज अगेन याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी, काही इनोव्हेशन लिंक केलेले आहेत विथ एक्झिस्टिंग प्रोडक्ट. नंबर सेव्हन इज एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस. येस, आज सध्या इंडिया आपल्या कंट्री समोर सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे दॅट इज एम्प्लॉयमेंट. त्याच्यामुळे जॉब क्रिएशनचा हा जो काही चॅलेंज आहे, एम्प्लॉयमेंटचा चॅलेंज हा अगदी बिफोर कोविड हा होताच, म्हणजे अगदी मागच्या 2 वर्षापासून स्टॅटिस्टिक्स काही चांगले नाही आहेत एम्प्लॉयमेंट रिलेटेड. आणि हे स्टॅटिस्टिक्स आपण बघतोय तर साधारणपणे 7% वगैरे अनएम्प्लॉयमेंट रेट होता, बट अगेन बिकॉज ऑफ कोविड क्रायसिस, अगेन बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन आणि पोस्ट कोविड जरी आपण बघितलं तर जो अनएम्प्लॉयमेंट रेट 7% होता तो आता 27% एवढा झालेला आहे. आणि हा अनएम्प्लॉयमेंट रेट हा स्टॅग्नंट राहणार आहे पुढचे 6 महिने वर्षभर. जोपर्यंत इकॉनॉमी स्टेबल होत नाही तोपर्यंत अनएम्प्लॉयमेंट मध्ये आपल्याला काही चांगल्या बातम्या आपल्याला या दिसणार नाहीत, वाचायला मिळणार नाहीत. सो राईट नाव द बिगेस्ट पेन पॉइंट इन फ्रंट ऑफ आर कंट्री इज एम्प्लॉयमेंट. त्यामुळे ते जॉब क्रिएशन साठी, एम्प्लॉयमेंट साठी तुम्ही सर्व्हिसेस काय काय देऊ शकताय हे सुद्धा तुम्ही विचार करा. सो दॅट बरेच आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सारखे जे काही जुने ट्रॅडिशनल मेथड्स आहेत ते नोबडी इज युझिंग दोज. इवन पुढच्या सेगमेंटमध्ये आपण ऑनलाईन रिक्रुटमेंट सर्व्हिसेस पण बघतोय. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट ह्या सेक्टरमध्ये जे काही तुम्ही करू शकताय, जिथे यू कॅन ऍक्च्युली सॉल्व्ह अ प्रॉब्लेम ऑफ इंडस्ट्री, यू कॅन ऍक्च्युली सॉल्व्ह अ प्रॉब्लेम ऑफ दॅट ग्रॅज्युएट, दॅट जॉब सिकर, तिथे तुम्हाला ती व्हॅल्यू क्रिएट होईल आणि तिथे यू कॅन हॅव युअर ओन बिझनेस. नंबर 8, फार्मा एपीआय मॅन्युफॅक्चरिंग. जे कोणी इथे नॉन फार्मा व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगतो, एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी क्रोसिनचं जर एक्झाम्पल देत आहे तर क्रोसिन मध्ये जो ऍक्टिव्ह कंपोनंट आहे ज्याच्यासाठी किंवा जी ऍक्च्युली ऍक्शन दाखवते ह्युमन बॉडीवर, तर ह्या क्रोसिन मध्ये, क्रोसिन इज अ ब्रँड नेम, पण या क्रोसिन मध्ये जो एपीआय आहे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट दॅट इज पॅरासिटेमॉल. त्यामुळे आज इंडिया ज्याला आपण ग्लोबल जेनरिक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणतोय, आज इंडियामध्ये 70% पेक्षा जास्त एपीआय हा आपण चायनामधून इम्पोर्ट करतोय. त्याच्यामुळे इथे 2 गोष्टी होत आहेत. पहिली गोष्ट, आपण एखादी गोष्ट इम्पोर्ट करतोय त्याच्यामुळे आपली जी फायनल प्राइस आहे ती फायनल प्राइस ती आपल्याला वाढलेली दिसतीये. आणि ज्यावेळेला आपण कॉस्ट इफेक्टिव्ह मेडिसिन्स म्हणतोय तर आपण कॉस्ट इफेक्टिव्ह मेडिसिन्स बनवू शकत नाहीये, रादर लिमिटेशन्स येत आहेत. आणि सेकेंडली, आज मेड इन चायना असेल किंवा मेड इन इंडिया असेल किंवा प्रॉडक्ट रिलेटेड, सेक्टर रिलेटेड जे काही रायव्हलरी चाललेले आहे याच्यामध्ये, इथून पुढच्या टाइममध्ये एपीआय मॅन्युफॅक्चरिंगचे युनिट्स बरेच तुम्हाला इंडियामध्ये बघायला मिळतील. त्यामुळे एपीआय जर तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असाल, मेड इन इंडिया जर ट्रेडिंग तुम्ही करत असाल, तर इट कॅन बी वन ऑफ द फायनेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी फॉर अपकमिंग पिरियड ऑफ टाइम. आता यामध्ये आपण बघू शकतोय हैदराबाद. सो हैदराबाद इज नोन एज बल्क ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये आज भारतामधल्या सगळ्यात जास्त जर एपीआय मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कुठे असतील तर ते आहे हैदराबाद मध्ये. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो सपोर्ट आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही सपोर्ट आहे इन एस्टॅब्लिशिंग एपीआय मॅन्युफॅक्चरिंग युनिट, हा कम्पॅरेटिव्हली चांगला आहे. त्याच्यामुळे फार्मामध्ये एपीआय मॅन्युफॅक्चरिंग हा जो एक सेक्टर आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला येत्या टाइममध्ये दिसत आहेत. नंबर 9 इज पोर्टेबल डायग्नोस्टिक टेस्ट किट. आता टेस्ट किट म्हटल्यानंतर बरेच एक्झाम्पल्स आपल्या समोर येतात. आता टेस्ट किट मध्ये कोरोनासाठी, कोविड-19 साठी बरेच टेस्ट किट, म्हणजे फॉर्च्युनेटली इंडियासाठी किंवा या पोस्ट कोविड मध्ये, सॉरी कोविड मध्ये, इंडियामध्ये जो फर्स्ट जो डायग्नोस्टिक किट आलेला आहे ज्यांनी इन्व्हेंट केलेला आहे, दे आर बेस्ड इन पुणे. त्यामुळे पोर्टेबल डायग्नोस्टिक टेस्ट किट जे आहे, जे अफोर्डेबल असतील, तर हे सुद्धा इथून पुढच्या टाइम मध्ये खूप मार्केट मधली डिमांड असणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये पीसीआरचे टेस्ट किट असतील किंवा डेंग्यू मलेरिया साठीचे टेस्ट किट असतील, लिपिड प्रोफाइल साठीचे टेस्ट किट असतील, किंवा सपोज कोणाला क्रॉनिक इलनेसेस आहे ते क्रॉनिक इलनेसेस साठीचे टेस्ट किट असतील,
काही स्वॅब सॅम्पल्स घ्यायचे आहेत फॉर इन्फेक्शियस डिसीजेस, तर त्याच्यासाठीच्या टेस्ट किट असतील, कोरोना असेल, एच आय व्ही असेल, इलायझा असेल, आर एन ए डी एन ए एक्सट्रॅक्शन टेस्ट किट असतील, थायरॉइड असेल, ब्लड ग्रुप असेल, एच बी असेल, सो व्हॉट एव्हर इज रिलेटेड विथ डायग्नोसिस, तर त्याच्यासाठी जर तुम्ही पोर्टेबल डायग्नोस्टिक किट काही इनोव्हेट करू शकत असाल किंवा एक्झिस्टिंग किट मध्ये जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत इथे तुम्ही काही सोल्युशन जर तुम्ही घेऊन येत असाल, तर इवन काही टेक्नॉलॉजी जर तुम्ही युज करत असाल, फॉर एक्झाम्पल मशीन लर्निंग अँड ए आय जे आता बऱ्याच डायग्नोस्टिक टेस्ट किट मध्ये वापरले जात आहेत, तर अशी काही टेक्नॉलॉजी जर तुम्ही एक्झिस्टिंग टेस्ट किट मध्ये जर ऍड करू शकत असाल तर इट कॅन बी वन ऑफ द बिगेस्ट गेम चेंजर ऑफ हेल्थ केअर. त्यामध्ये जेवढे काही टेस्ट किट आहेत हे टेस्ट किट आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, बट लुकिंग ऍट द प्राइस, इवन बरेच डायग्नोस्टिक किट असे आहे ज्याच्यामधले जे काही स्पेअर पार्ट आहेत, जे काही कंपोनंट्स आहेत, दे आर मेड इन चायना. त्यामुळे इथे अजून एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होते की डायग्नोस्टिक टेस्ट किट साठी लागणारे जे काही कंपोनंट्स आहेत दॅट यू कॅन मॅन्युफॅक्चर. नंबर 10, इट इज रिलेटेड विथ टेक्स्टाईल. ओके, आता टेक्स्टाईल मध्ये जर आपण बघितलं तर फॅब्रिक प्रोडक्शन, आता आपण कन्सिडर करूया मेजर रॉ मटेरियल जो आहे ग्लोबली, आपण बघूया मेजर रॉ मटेरियल ग्लोबल टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये तो पॉलिस्टर आणि कॉटन आहे. ठीक आहे, आणि जर आपण फायबर्स बघितले तर नायलॉन आहे त्याच्यामध्ये, विच इज ग्रोईंग फास्ट. बट जर आपण इंडियामध्ये बघितलं तर 97% ऑफ फॅब्रिक प्रोडक्शन इट इज हॅपनिंग इन अनऑर्गनाइज सेगमेंट. त्याच्यामुळे आज फॅब्रिक प्रोडक्शन जे काही होत आहे इंडियामध्ये इथे तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. सेकंडली, जे काही क्लोदिंग रिलेटेड किंवा फॅशन रिलेटेड आपण बघूयात, फॅशन रिलेटेड जे काही ट्रेंड्स आहेत हे ट्रेंड्स पूर्णपणे चेंज होताना दिसत आहेत मागच्या 10-15 वर्षांमध्ये. इवन मिलियनर्समुळे इथून पुढच्या टाइम मध्ये सुद्धा तुम्हाला फॅशनचे जे काही ट्रेंड्स आहेत हे ट्रेंड्स तुम्हाला चेंज होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे ब्रँड्स असतील, वेगवेगळे ब्रँड्स आता फ्रिक्वेंटली दे आर इंट्रोड्युसिंग न्यू प्रॉडक्ट्स, न्यू स्टाईल्स इन द मार्केट. त्यामुळे त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती रिक्वायरमेंट ऍज सच ती वाढलेली आहे. सो दॅट अगेन सेकंड आपण कन्सिडर करू शकतोय कन्झ्युमर. राईट नाव कन्झ्युमर तो पूर्ण एक डिमांडिंग झालेला आहे अँड ही इज लुकिंग फॉर अ गुड क्वालिटी ऍट अफोर्डेबल प्राइसेस. त्याच्यामुळे रिलेटेड विथ फायबर, ज्या वेळेला मॅनमेड फायबर्स आपण विचार करतोय, सो मॅनमेड फायबर इज समथिंग जिथे तुम्ही यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन. आणि इथे बरेच रॉ मटेरियल जे काही आहेत हे रॉ मटेरियल्स इंडियामध्ये आहेत राईट फ्रॉम ओरिजिन. त्यामुळे इथे तो अवेअरनेस जो आहे, अगेन एक अजून एक पॉइंट होऊ शकतो की एन्व्हायरमेंटल इश्यूज मुळे जे काही अवेअरनेस आता क्रिएट होत आहे त्याच्यामुळे सुद्धा मॅनमेड फायबरचा वापर इथून पुढच्या टाइम मध्ये आपल्याला वाढताना दिसेल. नेक्स्ट टू दिस इज एफएमसीजी अँड लिंक्ड ऑनलाईन बिझनेसेस. आता एफएमसीजी इज नथिंग बट फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, ज्याच्यामध्ये आपण अगदी बिग बाजार, डीमार्ट, अमेझॉन, फ्लिपकार्ट जे काही मोठमोठे प्लेयर्स आहेत दे आर इन टू एफएमसीजी. वेगवेगळे ब्रँड्स आपल्याला माहिती आहेत, पी अँड जी असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, नेस्ले असेल, पतंजली असेल, बरेच मोठमोठे ब्रँड्स आपल्याला माहिती आहेत. बट एफएमसीजीला ज्या वेळेला आपण ऑनलाईन बिझनेसेसला लिंक करू तर त्याच्यामध्ये एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते. आता याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तुम्ही घेऊ शकताय बिग बास्केट. सो बिग बास्केट काय आहे तर इट इज अगेन एफएमसीजी ज्या वेळेला त्यांनी ऑनलाईन बिझनेसला लिंक केलेला आहे. आता त्याच पद्धतीनं जिओ मार्ट आहे, ग्रॉफर्स आहे, अमेझॉन पॅन्ट्री आहे, विच इज ट्रॅकिंग युअर मंथली रिक्वायरमेंट ऑफ युअर ऑल द कन्झ्युमेबल आयटम्स. ठीक आहे, अमेझॉन पॅन्ट्री नंतर झोमॅटो मार्केट असेल, स्पेन्सर्स रिटेल असेल. त्यामुळे ऑनलाईन ग्रॉसरी सेल्स जी आहे ती पुढच्या 5 वर्षांमध्ये एक्झॅक्टली डबल होणार आहे. त्याच्यामुळे ग्रॉसरी जी आहे जी तुम्ही होम डिलिव्हरी देताय थ्रू ऑल दीज चॅनेल्स, सो एफएमसीजी जे टॉप ब्रँड्स आहेत ज्या वेळेला तुम्ही त्यांना ऑनलाईन बिझनेस साठी इंटिग्रेट कराल, सो दॅट बिकम अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी एज फार एज न्यू स्टार्टअप और न्यू बिझनेस इज कन्सर्न. आता जर आपण कन्सिडर करूयात की ऑनलाईन ग्रॉसरी परचेसिंग जी आहे अप टू 15% आपण मागच्या 2 वर्षांमध्ये आपण बघतोय, पण एस्टिमेटेड जी काही टोटल मार्केट आहे ते $70 billion आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन एफएमसीजी मधलं हे एफएमसीजीचं मार्केट नाहीये तर ऑनलाईन एफएमसीजीचं हे मार्केट आहे.
राईट. त्यामुळे दिस कुड बी वन ऑफ द फायनेस्ट अपॉर्च्युनिटी. नेक्स्ट इज सप्लाय चेन मॅनेजमेंट इन फार्मा ऍग्री अँड FMCG. आज आपल्याकडे वेगवेगळे सेक्टर्स इंडस्ट्रियल कॉरिडोर डेव्हलप होताना दिसते. आज बरेच टॉप ब्रँड्स हे इंडियन आहेत, बट वेन वी कन्सिडर लॉजिस्टिक्स, वेन वी कन्सिडर सप्लाय चेन, आपली हालत खूप खराब आहे. त्याच्यामुळे सप्लाय चेन मॅनेजमेंट जी आहे किंवा लॉजिस्टिक्स जे काही आहे, ट्रान्सपोर्टेशन जे काही आहे, याची खरी नीड आज जे काही जायंट सेक्टर्स आहेत जसं की फार्मा आहे, ऍग्रिकल्चर आहे, FMCG आहे, इथे ही गरज खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आता ऑलरेडी GST मुळे असेल किंवा FDI चे रूल्स जे काही आहेत ते थोडे लिबरलायझेशन झाल्यामुळे आणि गव्हर्नमेंटचा जो काही ओव्हरऑल स्पेंडिंग आहे याच्यामुळे सप्लाय चेन जी आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी ही दिसते. सेकंडली ई कॉमर्सचा जो काही यूज आहे, हा ई कॉमर्सचा यूज इथून पुढच्या टाइम मध्ये खूप वाढणार आहे. आता ऑलरेडी आपण ऑनलाइन FMCG बद्दल पण बोललोय, तर ई कॉमर्सचा यूज जो आहे तो खूप वाढणार आहे. ई कॉमर्स वाढणार आहे त्याच्यामुळे सप्लाय चेन मॅनेजमेंट बॅकएंडचे जे काही ऑपरेशन आहेत ते आपल्याला स्ट्रॉंगर करणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही जे काही एक्झिस्टिंग प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये त्यांना तुम्ही आउटसोर्सिंग सर्व्हिसेस तुमच्या देऊ शकताय फॉर सप्लाय चेन मॅनेजमेंट, जिथे तुम्ही ट्रॅकिंग सर्व्हिसेस असतील, ट्रॅकिंग डिव्हायसेस असतील ते तुम्ही करू शकताय. प्लस लॉजिस्टिक्स मध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये जे कन्व्हिनियंट होईल, जे इझी होईल, तर या पद्धतीने तुम्ही आयडिएट करू शकताय इन दिस पर्टिक्युलर सेक्टर. नेक्स्ट ऑनलाइन रिक्रुटमेंट प्लॅटफॉर्म, आपल्याकडे Naukri.com आहे, LinkedIn आहे, मॉन्स्टर आहे, स्मार्ट रिक्रुटर्स आहे, क्लिअर कंपनी आहे, जोहो रिक्रूट आहे, इंडीड आहे, स्किल सर्वे आहे, ग्लासडोर आहे, ग्रीन हाऊस आहे, बरेच आहेत. आता ओव्हरऑल जर आपण मार्केट साईज बघितली तर द ग्लोबल आउट ऑनलाईन रिक्रुटमेंट मार्केट इट इज प्रोजेक्टेड टू रीच $39 billion. कारण पुढच्या 5 वर्षांमध्ये इट इज एक्सपेक्टेड टू रिक्रूट 400 million कॅन्डिडेट्स इन द नेक्स्ट 5 years. त्यामुळे ग्लोबली जर आपण हा ऑनलाईन रिक्रुटमेंट मार्केट कन्सिडर केला तर तो ह्यूज आहे. आणि सेकेंडली बऱ्याच ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, फॉर एक्झाम्पल बिग डेटा असेल, अनालिटिक्स असेल, AI असेल, तर ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या पूर्णपणे आता इथे वापरल्या जात आहेत, इंटिग्रेट केल्या जात आहेत. त्यामुळे टॅलेंट ऍक्विजिशन ही सध्या टॉप प्रायोरिटी आहे ऑल द कॉर्पोरेट्स, ऑल द इंडस्ट्री सेक्टर्स. त्यामुळे नंबर ऑफ ग्रॅज्युएट्स हे वाढलेले आहेत, नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज आणि इन्स्टिट्यूशन वाढल्यामुळे, आणि नंबर ऑफ ग्रॅज्युएट्स वाढल्यामुळे जो काही टॅलेंट अक्वायर करायचा आहे, जो कोणी स्किल्ड कॅन्डिडेट अक्वायर करायचा आहे, ती आता हॅसल फ्री प्रोसेस राहिलेली नाहीये. त्यामुळे HR असतील किंवा जे रिक्रुटर्स आहेत त्यांना हे सोल्युशन्स एक्सपेक्टेड आहेत, जिथे तुमच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना इमिजिएटली विदाउट वेस्टिंग देअर टाइम, विदाउट स्क्रुटिनायझिंग और विदाउट स्क्रीनिंग दोज हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ कॅन्डिडेट्स, दे कॅन गेट ओनली स्किल्ड कॅन्डिडेट्स ऑन युअर प्लॅटफॉर्म, हे त्यांना आज एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आणि ओव्हरऑल जर आपण ओव्हरऑल एशिया आपण कन्सिडर करूया, एशिया लार्जेस्ट मार्केट आहे फॉर रिक्रुटमेंट सर्व्हिसेस. त्याच्यामुळे अगेन बूमिंग इंडस्ट्री जर आपण बघितलं तर चायना आणि इंडिया या दोन्ही कंट्रीमुळे एशियामध्ये आज रिक्रुटमेंट हा एक खूप मोठा मार्केट झालेला आपल्याला दिसतोय. नेक्स्ट इज चीप होम सोलार एनर्जी सेटअप कंपनी. आता एनर्जी किंवा ज्यावेळेला आपण एनर्जी सोलार एनर्जी आपण कन्सिडर करतोय अँड एनिथिंग विच इज रिलेटेड विथ रिन्युएबल टेक्नॉलॉजी, त्याला इथून पुढे ती अपॉर्च्युनिटी तर असणारच आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर एक 1 kW जर आपण सिस्टम आपल्या घरी लावतोय तर साधारणपणे याच्यासाठीची जी कॉस्ट आहे होम सोलार एनर्जीसाठी, याच्यासाठीची कॉस्ट समवेअर अराउंड 70,000 to 1 lakh rupees. ही अगेन बेस्ड ऑन द कंपनीज, अगेन बेस्ड ऑन द कंपोनंट्स, अगेन बेस्ड ऑन द मटेरियल विच यू आर युझिंग अँड फ्रॉम वेअर यू आर ऑपरेटिंग. तर 70,000 to 1 lakh ही त्याची कॉस्ट जाते फॉर 1 kW सिस्टम, राईट. आता ही जी सिस्टम आहे ही स्मूथली रन होऊ शकते अगदी फॉर 8 to 10 hours. त्यामुळे इथे आपण ज्या वेळेला कन्सिडर करतोय ही पूर्ण रिन्युएबल एनर्जी ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला इथं नक्कीच जी स्टँडर्ड एनर्जी आहे आणि जी सोलार एनर्जी आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. अँड सेकंडली त्याचे जे काही कंपोनंट्स आहेत, हे कंपोनंट्स जर तुम्ही जर आयडिएट केले, जर तुम्ही इनोव्हेट केले, जर त्याचं अगेन मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर हा अजून एक सेक्टर आहे ज्याच्यामध्ये
you can really think of starting a new business. Next, 15, warehouse or inventory management, especially for e-commerce. आता याच्यामध्ये जोहो असेल किंवा प्राइमा सेलर असेल, अमेझ असेल, हे वेगवेगळे प्लेयर्स याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. त्याच्यामध्ये आता वेअरहाऊस मॅनेजमेंटची जर आपण ओव्हरऑल मार्केट साईज बघितली, तर ही मार्केट साईज अगदी एक 5 वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितली तर 2019 लास्ट इयर मार्केट साईज जी आहे वेअरहाऊस मॅनेजमेंटची ती होती $231 million. पण पुढच्या 4 वर्षामध्ये ही एक्झॅक्टली डबल होणार आहे, $488 million. सो विथ दिस $488 million इंडस्ट्री किंवा याची जी कंपाउंड अन्युअल ग्रोथ रेट जर आपण कन्सिडर केलं CAGR, तर मोर दॅन 16% इज द ग्रोथ रेट इन वेअरहाऊस इंडस्ट्री. त्याच्यामुळे ई कॉमर्स जेवढा वाढणार आहे तेवढा वेअरहाऊसचं जे युटिलायझेशन आहे, इन्व्हेंटरीचं जे युटिलायझेशन आहे ते वाढणार आहे. आणि त्याच्या मॅनेजमेंटसाठी then we need to think of some components, some applications, some storage devices likewise, jithe tumhi product cha tracking karu shakta hai and tithe effortless kiwa without human interface tumhi he purnapane inventory management karu shakta hai. Next, 16 is last mile delivery solution company. Last mile delivery again javela, or you can define this as when you move your goods or components from your transportation hub to some final delivery destination, tyala apan manuyat ki last mile delivery. Aaj aplyala barej ashe kahi products ahet, consumable items ahet je apan e-commerce varun ghetto, but we imagine or we assume that or we expect that ki mi jari aaj ekhadya khedya madhe asel, grassroots level la jari mi asen ekhadya, tari sudha metro madun tier 4 paryanta हे जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा डिलिव्हरी आहे, हे डिलिव्हरी मला एक्सपेक्टेड आहे. आणि याचा जो काही ओव्हरऑल युसेज आहे हा युसेज सुद्धा वाढणार आहे. त्याच्यामुळे होम डिलिव्हरी किंवा लास्ट माइल डिलिव्हरी जी आहे, आज बरेच आहेत ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये, मग DTDC आहे, फर्स्ट फ्लाइट आहे, बिलबॉक्स गो म्हणून एक स्टार्टअप आहे, डिलिव्हरी आहे, ब्लू डार्ट आहे, RMX आहे, बरेच नावं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे इथे जर आपण लास्ट माइल डिलिव्हरीचा विचार केला, होम डिलिव्हरी सोल्युशन जर विचार केला, तर ऑलरेडी याच्यामध्ये बरीच गरज सुद्धा आहे, बरेच कंपनी सुद्धा हळूहळू याच्यामध्ये येत आहेत. आता ई कॉमर्सचं जर आपण लॉजिस्टिक्स बघितलं तर याच्यामध्ये अगेन देर आर टू सेगमेंट्स ई कॉमर्स मध्येच. ई कॉमर्स मध्ये ओव्हरऑल जो लॉजिस्टिक्स आहे त्यामध्ये 40% इज बिकॉज ऑफ लास्ट माइल डिलिव्हरी. त्याच्यामुळे त्याची जी नीड आहे ती नीड प्रचंड आहे. राईट, मार्केट साईज आपण बघूया, साधारणपणे 48% एवढा CAGR याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. अँड धिस ओनली लास्ट माइल डिलिव्हरी इट इज एक्सपेक्टेड टू रीच टू $2.1 billion इंडस्ट्री बाय 2020. अँड वी शुड थँक टू ई कॉमर्स इंडस्ट्री. नेक्स्ट 17, आता याच्यामध्ये अलेक्सा असेल, सिरी असेल, बरेच अजून असे प्रॉडक्ट्स आहेत जे IoT बेस्ड आहेत. आणि इथे हळूहळू ह्या ज्या काही IoT टेक्नॉलॉजीज आहेत ह्या आपण आपल्या घरासाठी फॉर स्मार्ट होम वी आर इंटिग्रेटिंग दिस. ठीक आहे, त्यामुळे इथे इथून पुढे याची जी काही गरज आहे फॉर स्मार्ट होम्स, तर ही गरज जी आहे ही नो डाऊट ही वाढणारच आहे. आता याच्यामध्ये जर आपण प्लेयर्स बघितले तर अगदी ऍपल असेल, गुगल असेल, इवन विप्रो असेल, बरेच स्टार्टअप याच्यामध्ये आहेत, फिलिप्स असेल, तर हे जे काही प्लेयर्स आहेत हे प्लेयर्स सुद्धा हळूहळू ह्या IoT बेस्ड होम अप्लायन्सेसवर काम करताना दिसत आहेत. आता यामधलं एक जर एक्झाम्पल जरी फक्त घ्यायचं झालं तर जस्ट एक आपण गुगलचा एक्झाम्पल घेतलं तर गुगल वर्क्स विथ 3,500 ब्रँड्स अँड दॅट हॅव 30,000 स्मार्ट प्रोडक्ट्स इन द मार्केट. इथे आता गुगलचा जर आपण पूर्ण प्रॉडक्ट पोर्टफोलिओ बघितला तर 30,000 स्मार्ट प्रॉडक्ट त्यांचे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. त्यामुळे इथे वी नीड टू अंडरस्टँड की याची गरज किती आहे. राईट, आता विप्रो जर आपण एक्झाम्पल बघितलं तर विप्रो सुद्धा आज हळूहळू स्मार्ट अप्लायन्सेसवर किंवा IoT बेस्ड अप्लायन्सेसवर बरंच काम करत आहेत. आता त्याच्यानंतर बरेच स्टार्टअप सुद्धा काम करत आहेत, इवन अगदी फिलिप्स सुद्धा आहेत, ज्यामध्ये जसे अलेक्सा आणि सिरी आहे त्या पद्धतीनं राईट नाऊ फिलिप्स इज ऑल्सो वर्किंग ऑन सम
स्मार्ट लाइटिंग सर्व्हिसेस जे मोबाईल ऍप थ्रू किंवा व्हॉइस असिस्टंट थ्रू तुम्ही ऑपरेट करू शकाल, त्या पद्धतीनं ही एक किंवा हा एक सेक्टर आहे ज्याच्यामध्ये यू कॅन थिंक ऑफ सम रिलेटेड अपॉर्च्युनिटीज. नेक्स्ट इज 18 ईव्ही कंपोनंट्स. इलेक्ट्रिक व्हेकल साठी जे काही कंपोनंट्स आहेत, आता इलेक्ट्रिक व्हेकल साठी जे काही कंपोनंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल जर सपोज आय विश टू ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू नागपूर, आणि जर माझ्याकडे मी विचार जरी केला इलेक्ट्रिक व्हेकल, तर पुणे टू नागपूर इज नॉट पॉसिबल फॉर मी. द रिझन इज त्यामध्ये मग एनर्जी बॅकअप, बॅटरी बॅकअप असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील रिलेटेड विथ कंपोनंट्स. तर इथे सध्या मार्केटमधली जी रिक्वायरमेंट आहे आणि सध्या जे अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे, त्यामुळे इथे रिक्वायरमेंट जी आहे ती रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून घ्या. जे कोणी इलेक्ट्रिक व्हेकल्स आज मॅन्युफॅक्चर करत आहेत, या मॅन्युफॅक्चरर्स कडून किंवा जे काही इनिशियल ट्रॅक्शन, इनिशियल जे काही कस्टमर्स आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला ऍक्च्युअल रिक्वायरमेंट या ईव्ही मधली समजेल. आता जसं की पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस वाढत चाललेले, त्यामुळे नो इश्यूज. इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्सचा जो पूर्णपणे यूज असणार आहे, जे युटिलायझेशन असणार आहे, ते इथून पुढच्या टाइममध्ये प्रचंड वाढणार आहे. त्याच्यामुळे ईव्ही कंपोनंट जे काही आहेत, त्या कंपोनंट्स मध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. नेक्स्ट 19 इज रुरल ड्रोन डिलिव्हरी कंपनी. आता रुरल ड्रोन डिलिव्हरी कंपनी, आता ड्रोन डिलिव्हरी मध्ये झोमॅटो आहे, स्विगी आहे, युएस मध्ये अगदी हनीवेल आहे, झिपलाईन म्हणून आहे, बरेच स्टार्टअप अजून येत आहेत. सो ड्रोन पॅकेज डिलिव्हरी मार्केट जे आहे, इट सेल्फ इज अ $2.1 billion इंडस्ट्री आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे मार्केट साईज जर आपण बघितली तर मार्केट साईज ह्यूज आहे. आणि मगाशी जो आपण एक लास्ट माइल डिलिव्हरीची जी काही एक आपण जे काही डिस्कशन आपण केलेलं आहे, तर त्याच्या रिलेटेड रुरल ड्रोन डिलिव्हरी कंपनी सुद्धा इथून पुढच्या टाइममध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामुळे बेसिकली द राईज इन डिमांड फॉर फास्टर डिलिव्हरी आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क मधले इथून पुढे होणारे जे काही अमेंडमेंट्स आहेत ते बघता, राईट नाव इव्हन पुढच्या टाइममध्ये गव्हर्नमेंट सुद्धा किंवा मार्केट इट सेल्फ विल एनकरेज दिस ड्रोन पॅकेज डिलिव्हरी इथून पुढच्या टाइममध्ये. नेक्स्ट 20 सायबर सिक्युरिटी ऍप्लिकेशन्स. आता सायबर सिक्युरिटी ऍप्लिकेशन पहिल्यांदा तर आपण मार्केट साईज बघूया. अॅन्युअल ग्रोथ जर आपण बघितली तर 15.6% एवढी अॅन्युअल ग्रोथ आपल्याला ह्या मार्केटमध्ये दिसते. सो बाय 2022 21,000 crore rupees इंडस्ट्री ही आहे, साधारणपणे $3.5 billion इंडस्ट्री ही आहे. अँड जेवढे काही आपण सब सेक्टर्स किंवा सर्व्हिसेस आपण बघूया, म्हणजे अगदी बँकिंग असेल, ज्याच्यामध्ये फिनान्शियल सर्व्हिसेस असतील, इंडस्ट्री आयटी असेल, आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस असतील, गव्हर्नमेंट असेल, आयटी एनेबल्ड गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असतील, तर हे जे काही सेक्टर्स आहेत, ऑल दी सेक्टर्स राईट नाऊ दे कन्स्टिट्यूट 68% ऑफ सायबर मार्केट शेअर. त्यामुळे तुमचा अल्टिमेटली कस्टमर कोण आहे, तर ऑल दीज फिनान्शियल सर्व्हिसेस, आयटी आणि गव्हर्नमेंट किंवा आयटी इनेबल्ड सर्व्हिसेस, दीज आर युअर ऍक्च्युअल क्लायंट ज्यांना गरज आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल युसेज जो काही आहे ऑफ युझिंग इंटरनेट, त्यामुळे इंटरनेट पेनिट्रेशन आज मागच्या 5 वर्षांमध्ये ट्रिमेंडस झालेला, त्यामुळे अगदी त्याच्या प्रायसेस पासून ओव्हरऑल जी काही पॉप्युलेशन आज आपल्याकडे आहे, 64% ऑफ दिस पॉप्युलेशन दे आर यंगस्टर्स. त्याच्यामुळे आज डेमोग्राफिक डिव्हिडंड असल्यामुळे इंटरनेटचं पेनिट्रेशन खूप वाढलेलं आहे. इंटरनेटचं पेनिट्रेशन आहे, त्याच्यामुळे यू हॅव टू सिक्युअर दिस एंटायर इंटरफेस, यू हॅव टू सिक्युअर दिस एंटायर सायबर वर्ल्ड. त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा बरेच मार्केटमध्ये पोटेन्शियल आज आपल्याला दिसतं. नेक्स्ट 21 वेबसाईट टू ऍप कन्वर्जन कंपनी. बरेच असे बिझनेसेस आहेत ज्यांचे वेबसाईट्स आहेत, बट दे डोंट ऑपरेट थ्रू ऍप्लिकेशन. बट त्यांचा जो काही कस्टमर आहे राईट नाव, ही इज नॉट व्हिजिटिंग वेबसाईट, ही इज सर्चिंग फॉर ऍप्लिकेशन. आणि आज माझा बिझनेस ऍप्लिकेशनवर नाही आहे, त्याच्यामुळे तो सर्च होत नाही आहे. आणि वेबसाईटची जी काही युसेज आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी आहे, त्याच्यामुळे आय हॅव टू कन्वर्ट माय वेबसाईट इन टू ऍप्लिकेशन. त्यामुळे इथे ज्या वेळेला मला ऍप्लिकेशन क्रिएट करायचं आहे किंवा ऍप्लिकेशन बिल्ड करायचं आहे फ्रॉम डेव्हलपर्स, त्याची जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट थोडीशी हायर साईडला जाते. त्यामुळे मला एक असा डेव्हलपर बघायचा आहे
ज्याच्याकडे और जो मला हेल्प करू शकेल टू कन्वर्ट माय वेबसाईट इन टू ऍप्लिकेशन, जे इमिजिएटली होईल आणि त्याच्यासाठी वेगळा डेटा द्यायची काही गरज मला इथे लागणार नाही. त्याच्यामुळे इथे हॅसल फ्री पूर्णपणे मॅनेजमेंट होईल. जे काही वेबसाईट वरून लीड येतील किंवा ऍप्लिकेशनवर लीड येतील ते माझ्या एकाच लीड मॅनेजमेंट टूलवर येतील किंवा प्लॅटफॉर्मवर येतील. सो दिस इज हाऊ ऍज अ बिझनेसमॅन आय कॅन मॅनेज माय बिझनेस, मग भले ते वेबसाईटवर असेल किंवा ऍपवर असेल. बट राईट नाव कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे, जर त्याची रिक्वायरमेंट ऍप्लिकेशन असेल देन येस आय हॅव टू स्विच फ्रॉम वेबसाईट टू ऍप. सो असे काही डेव्हलपर्स तुम्ही बघू शकताय, किंवा जर तुम्ही स्वतः डेव्हलपर असाल तर यू कॅन बी अ फ्रीलान्सर, यू कॅन फॉर्म, यू कॅन एस्टॅब्लिश युअर ओन कंपनी वेअर यू कॅन सर्व टू, तुम्ही बी टू बी मध्ये पूर्णपणे हे काम करू शकताय, वेअर यू कॅन जनरेट डिफरंट ऍप्लिकेशन्स फॉर ऑल दीज बिझनेसेस. सो दिस कॅन बी वन ऑफ दी अप्रोच. 22 इम्पोर्ट एक्सपोर्ट इंटरनॅशनल ट्रेड कन्सल्टंट कंपनी. इंटरनॅशनल ट्रेडिंग मध्ये आज आपण बघू शकतोय अगदी, म्हणजे जर स्टॅटिस्टिक्स जर आपण बघितले तर आज इंडियामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट जर आपण ओव्हरऑल कन्सिडर केला तर फक्त 9% आहे. म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट कन्सिडर करा किंवा इम्पोर्ट कन्सिडर करा, बट देच हेच जर पर्सेंटेज आपण चायना किंवा युएस बरोबर कम्पेअर केलं तर इट इज समवेअर अराउंड 36%. त्यामुळे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये जरी आपल्याकडे प्रॉडक्टचा मोठा पोर्टफोलिओ आहे, लिस्ट आहे, बरेच असे प्रॉडक्ट आहेत जे आपण एक्सपोर्ट करू शकतोय, तरी सुद्धा आपण ते करू शकत नाहीये. बेस्ट एक्झाम्पल इज अगेन फूड मध्ये बरेच एक्झाम्पल्स असे आहेत, किंवा कॉस्मॅटिक्स मध्ये किंवा आयुर्वेदिक कॉस्मॅटिक्स असेल, बरेच असे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत बट बिकॉज ऑफ फ्यू रिझन्स ते आपण एक्सपोर्ट करत नाही. मेनली द प्राईम रिझन इज अवेअरनेस. बरेच असे स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत त्यांना तो अवेअरनेस सुद्धा नाही आहे. बट इथे एक गोष्ट लक्षात येते की मग फूड असेल, एफएमसीजी असेल, इवन मेडिसिन्स असेल, टॉयज असतील, काही ऑटो कंपोनंट्स असतील, आयुर्वेदिक काही मेडिसिन्स किंवा प्रोडक्ट्स असतील, ईव्हीचे काही कंपोनंट्स असतील, स्पेअर पार्ट्स असतील, स्पायसेस असतील, हे असे बरेच प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि जे तुम्ही हेल्प करू शकताय टू ऑल दीज स्मॉल बिझनेसेस टू एक्सपोर्ट देअर प्रोडक्ट. त्यामुळे इथे ट्रेडिंग साठी यू कॅन ऍक्ट ऍज अ कन्सल्टंट, यू कॅन ऍक्ट ऍज अ मेडिएटर, यू कॅन ऍक्ट ऍज अ फॅसिलिटेटर, सो दॅट यू कॅन हेल्प दीज पीपल, यू कॅन हेल्प दीज स्मॉल बिझनेसेस टू ब्रिंग ऑर टू ट्रान्सलेट देअर प्रॉडक्ट इन टू ग्लोबल मार्केट. त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेड कन्सल्टंट किंवा कन्सल्टिंग ही सुद्धा एक मोठी अपॉर्च्युनिटी इथून पुढच्या टाइममध्ये आहे. नंबर 23 इज हेल्थ रेकॉर्ड डिजिटलायझेशन. हेल्थ रेकॉर्ड डिजिटलायझेशन नावावरूनच आपल्याला कळतं, क्लाउड टेक्नॉलॉजी, क्लाउडवर किती यूज झालेलं आहे. आणि एक जस्ट मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, केरळचं एक एक्झाम्पल मला इथे द्यायला आवडेल, बिकॉज केरळ इज द ओनली स्टेट इन इंडिया विच हॅज सक्सेसफुली कलेक्टेड अँड स्टोअर्ड इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स ऑफ देअर 2.58 crore पॉप्युलेशन थ्रू देअर प्रोजेक्ट ई हेल्थ प्रोजेक्ट. फक्त गुगलला सर्च करा ई हेल्थ प्रोजेक्ट बाय केरळ गव्हर्नमेंट, तुम्हाला हे सगळे डिटेल्स याच्या रिलेटेड तुम्हाला बघायला मिळतील. सो राईट नाव हा त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंटचा जो इनिशिएटिव्ह आहे, नाव दिस अलाउज पेशंट्स टू वॉक इन इन एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल विदाउट कॅरिंग एनी पेपर्स. त्यामुळे इथे जे काही कन्व्हिनियन्स जो दिला गेलेला आहे या पेशंट्सना, जिथे त्यांना कुठल्याही पेपर्सची गरज नाही आहे, कुठल्याही आधीच्या हिस्ट्रीची गरज नाही आहे, जेवढे काही रिपोर्ट्स आहेत, जेवढे काही अनालिटिक्स आहेत, हे अनालिटिक्स ऑल दीज गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स दे कॅन व्हिज्युअलाइज इन देअर ऑन देअर कम्प्युटर स्क्रीन. सो या पद्धतीनं केरळमध्ये हा एक प्रोजेक्ट त्यांनी चालू केलेला होता जो खूप सक्सेसफुल ठरलेला आहे. त्यामुळे हेल्थ रेकॉर्ड डिजिटलायझेशन जे काही आहे, दिस इटसेल्फ एलिमिनेट्स ऑल द इश्यूज विच आर रिलेटेड विथ प्रिस्क्रिप्शन हँडलिंग असेल, रिपोर्ट हँडलिंग आहे, किंवा मेनली जो काही जे काही ऍक्सेसिबिलिटी आहे 24/7 यू कॅन ऍक्सेस, जे काही ड्युप्लिकेशन आहे हे ड्युप्लिकेशन आपण थांबवू शकतोय, टाइम कन्झ्युमिंग जो काही आहे जी ट्रॅडिशनल प्रोसेस आहे तिथे तुम्ही वेळ तुमचा वाचवू शकताय. इट विल हेल्प ऑल द हेल्थ केअर प्रोव्हायडर्स फॉर बेटर डिसिजन मेकिंग सुद्धा जेवढे काही बाय युझिंग टेक्नॉलॉजी जे अनालिटिक्स तुमच्या समोर येणार आहेत, बाय युझिंग दिस अनालिटिक्स ऍज अ हेल्थ केअर प्रोव्हायडर तुमचं डिसिजन मेकिंग जे काही आहे हे डिसिजन मेकिंग सुद्धा इथे स्ट्रॉंग होईल. सो
आयडियली यू विल अंडरस्टँड पेशंट रिलेटेड काही अलर्जीज आहेत का, काही पास्ट हिस्ट्री आहे का, करंट मेडिकेशन्स काय आहेत, डोसेजेस काय आहेत, आधीचे प्रिव्हियस डायग्नोसिस काय आहेत, ट्रीटमेंटचे काही प्लॅन्स असतील, ऑल दीज यू कॅन कीप रेकॉर्ड ऑफ दिस. आणि याच्यामुळे याची जी नीड आहे ती नीड जास्त आहे. सो व्हॉट यू कॅन डू हिअर इज हेल्थ रेकॉर्ड साठी जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, जी क्लाउडची टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी तुम्ही बिल्ड करू शकताय. नो डाऊट ऍक्सेप्टिंग दिस फॅक्ट दॅट की आज बरेच प्लेयर्स येत आहेत मार्केटमध्ये, बट ऑल दीज प्रोडक्ट्स किंवा ऑल दीज ऍप्लिकेशन्स राईट नाव दे हॅव सम ग्लिचेस इन देअर ओव्हरऑल अनालिटिक्स किंवा त्या टेक्नॉलॉजीमध्ये. सो फाइंड आउट की त्यांचा पेन पॉइंट काय आहे, जे आज मार्केटमध्ये येत आहेत की त्यांचा पेन पॉइंट काय आहे, त्यांचे गॅप्स काय आहेत, अँड बाय आयडेंटिफाईंग दोज गॅप्स यू कॅन क्रिएट युअर ओन. नंबर 24 इज सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट. सोशल मीडियाचा जो काही यूज आहे, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, आताच्या जनरेशननी जो टिकटॉकवर किंवा रिलेटेड जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यावर जो काही तो युसेज आहे, युट्यूब असेल, स्नॅपचॅट असेल, इंस्टाग्राम असेल, जेवढे काही हे सोशल मीडिया टूल्स आहेत, ऑल दीज सोशल मीडिया टूल्स आणि या रिलेटेड जे काही तुमचे पोस्ट पडत आहेत, ज्या काही फीड्स पडत आहेत, जे काही तुम्ही लॉग इन्स करत आहात, याच्यावरून कस्टमर बिहेवियर जो आहे हा कस्टमर बिहेवियर आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी बिझनेसेसना खूप हेल्प होत आहे. त्याच्यामुळे आधी ज्यावेळेला सोशल मीडिया आपल्याकडे नव्हते त्यावेळेला, अगेन बी मे बी सम 10 to 12 इयर्स बॅक देअर वॉज वन ऑर्कुट. तो ऑर्कुट ज्यांनी वापरलेला आहे त्यांना माहिती असेल फेसबुकच्या आधी ऑर्कुट होतं, की ऑर्कुट वॉज द फर्स्ट जिथून ही ऍक्च्युअल सुरुवात झाली. आणि इव्हन बिफोर दॅट कस्टमर बिहेवियर असा आयडेंटिफाय करणं हे तेवढं पॉसिबल नव्हतं जेवढं आता पॉसिबल होतं. त्याच्यामुळे कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, त्याचं बिहेवियर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अंडरस्टँड करू शकतो. सो ऍज अ सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट, जर तुमचा सोशल मीडियावरचा टाइम जास्त असेल, जर तुम्ही सोशल मीडियामधले बरेच जे काही गिमिक्स आहेत ते तुम्हाला माहिती असतील, जर तुम्ही अनालिटिक्स त्याचं जे काही आहे, आता फेसबुकमध्ये पण अनालिटिक्स आहे, इन्स्टामध्ये अनालिटिक्स आहे, हे अनालिटिक्स जर तुम्ही प्रॉपरली यूज करू शकताय, अंडरस्टँड करू शकताय, देन यू कॅन बिकम अ सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट. तुम्ही तुमची ओन कंपनी फॉर्म करू शकताय और यू कॅन वर्क ऍज अ फ्रीलान्सर, जिथे तुम्ही बिझनेसेसना अगेन बी टू बी तुम्ही त्या बिझनेसेसना हेल्प करू शकताय टू यु नो प्रमोट देअर प्रोडक्ट, किंवा तिथले जे काही सेल्स आहेत किंवा लीड मॅनेजमेंट जे काही आहे ते लीड मॅनेज करण्यासाठी यू कॅन हेल्प. आधी आता फेसबुकला असायचं नाही, पण आता फेसबुकमध्ये सुद्धा जर तुम्ही पेड प्रमोशन करत असाल तर तुम्हाला तिथे फेसबुकचं एक लीड मॅनेजमेंट टूल दिसेल, ज्याच्यामध्ये माझ्या ऍड्स मध्ये किती लीड आलेले आहेत, कुठून आलेले आहेत, मग त्या लीड मॅनेज मला कशा करायच्या आहे, त्याचा स्टेटस काय आहे. सो अगेन लीड जनरेट झाल्यापासून लीड क्लोज होऊपर्यंत मला हे सगळे ऑपरेशन बघायचे आहेत. सो ऍज अ आउटसोर्सिंग पार्टनर, ऍज अ सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट, यू कॅन हेल्प बिझनेसेस, ऑल दी स्मॉल स्केल अँड मेडियम स्केल बिझनेसेस, टू कीप ऑर टू प्रमोट ऑर टू सेल देअर प्रोडक्ट ऑनलाईन बाय युझिंग सोशल मीडिया. नंबर 25 इज वेलनेस अँड फिटनेस अँड वेलनेस ऍप्लिकेशन्स. फिटनेस आणि वेलनेस मध्ये बरेच ब्रँड्स आपल्या समोर आहेत, जे अगदी क्युअर फिट असेल किंवा क्युअर फिट मध्ये आज आपण बघितलं तर बरेच असे फीचर्स त्यांनी हळूहळू मार्केटमध्ये आणायला चालू केलेले. फिटनेस मध्ये जर आपण बघितलं तर बरेच डेली योगा रिलेटेड असेल, ट्रेनिंग रिलेटेड असेल, किंवा वेलनेस रिलेटेड काही, मेडिटेशन रिलेटेड असेल, तर हे जे काही फिटनेस आणि वेलनेस रिलेटेड ऍप्लिकेशन्स आहेत हे इथून पुढच्या टाइम मध्ये खूप वाढताना दिसेल. आता संपूर्ण ऍपची जर आपण इंडस्ट्री बघितली, गुगल प्ले स्टोअरला तुम्ही काही थाउजंड अँड क्रोर्स ऑफ ऍप्स तुम्ही बघताय, आयओएसला तुम्ही बघताय, तर पूर्णपणे जर आपण ऍप इंडस्ट्री जर कन्सिडर केली तर त्यामध्ये फिटनेस ऍपचा जो काही मार्केट शेअर आहे किंवा फिटनेस ऍपचा जो काही टोटल शेअर आहे तो आपल्याला दिस इज इन्क्रीजिंग 87% फास्टर दॅन द एंटायर ऍप इंडस्ट्री, हा एक सर्वे सांगतो. त्यामुळे फिटनेस ऍपचा जो काही युसेज आहे तो इन्क्रीज होत आहे बाय 87%. सेकंडली 62% इन्क्रीज इन युसेज ऑफ हेल्थ अँड फिटनेस ऍप्स. आत्ताचा जो काही वापर आहे, अगेन बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड किंवा ड्युरिंग कोविड आपण बघूयात,
हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड ऍप्स जे काही आहेत, ह्या ऍप्सचा जो काही युसेज आहे तो ट्रिमेंडस वाढलेला आहे. 62% इन्क्रीज हा झालेला दिसतोय आपल्याला मागच्या ह्या 3 ते 4 महिन्यांमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल याचा जी जी जे कस्टमर ऍक्विजिशन जे आहे, हे कस्टमर ऍक्विजिशन खूप फास्ट होताना दिसतंय. आणि याच्यामध्ये मग अगदी जे काही फिटनेस किंवा वेलनेस रिलेटेड ऑलरेडी जे काही बँड्स आहेत, हे बँड सुद्धा तुम्ही यूज करू शकताय किंवा क्रिएट करू शकताय टू मॉनिटर स्लीप असेल, हार्ट रेट असेल, कॅलरीज असेल किंवा काही जिम रिलेटेड असेल. त्यामुळे आता सध्या ओव्हरऑल ग्लोबल पॉप्युलेशन जी आहे किंवा अगदी सोशल मीडियाला जर तुम्ही बघितलं तर हॅशटॅग स्टे ॲट होम, हॅशटॅग स्टे सेफ, हे असे बरेच हॅशटॅग चालू आहेत. आणि त्याच्या अंडर आज बरेच जण काही हेल्थ चॅलेंजेस घेत आहेत किंवा फिटनेस चॅलेंजेस घेत आहेत. आणि त्यामुळे लोकेशन बेस्ड काही फिटनेस टेक्नॉलॉजी असेल किंवा जिओ फेन्सिंग असेल तर किंवा पर्सनलाइज किंवा काही व्हेन्यू रिलेटेड काही ऍप्लिकेशन असतील तर ते तुम्ही इट सेल्फ यू कॅन बिल्ड दिस. आणि मार्केटमध्ये त्याची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यामुळे इथे कस्टमर ऍक्विजिशन हा तुम्हाला इमिजिएटली होताना दिसेल. नंबर 26 इज बिझनेस अनालिटिक्स कन्सल्टिंग. बिझनेस अनालिटिक्स आज सगळ्यात इम्पॉर्टंट झालेला आहे. आज बरेच जे काही बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज होत्या, ज्या स्ट्रॅटेजीज आज काम करू शकत नाहीयेत. द रिझन इज जो कस्टमर आहे तो कस्टमर हा लॉक झालेला आहे. त्याच्यामुळे ज्या स्ट्रॅटेजीज आपण मागच्या वर्षी मागच्या 6 महिन्यापूर्वी वापरत होतो आपल्या बिझनेसेसमध्ये, त्या स्ट्रॅटेजीज आज काम करत नाही आहेत. त्यामुळे इथे आपल्याला वी नीड टू टेक अ हेल्प फ्रॉम टेक्नॉलॉजी. आणि या टेक्नॉलॉजी थ्रू जे काही अनालिटिक्स आहेत, या अनालिटिक्स वरून आपल्याला समजू शकेल की मार्केटमध्ये आता ट्रेंडिंग काय आहे किंवा मार्केटमध्ये आता रिक्वायरमेंट काय आहे. फॉर एक्झाम्पल, मला एखादा प्रॉडक्टचं प्रमोशन मला जर सोशल मीडियाला करायचं आहे तर दिस अनालिटिक्स विल टेल मी की मी सकाळी 11 वाजता पोस्ट केलेलं बेटर राहील की दुपारी 3 वाजता, सो दॅट मला मॅक्सिमम विजिबिलिटी ती मिळेल. सो दिस इज अगेन अ पार्ट ऑफ अनालिटिक्स. आणि हे सगळी जी काही सर्व्हिस आहे ही तुम्ही बिझनेसेसना देऊ शकताय अगेन ऍज अ पार्ट ऑफ B2B सर्व्हिसेस. त्यामुळे बिझनेस अनालिटिक्स जर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्टीज असेल किंवा एक्सपर्टीज तुम्ही घेऊ शकत असाल तर यू कॅन हेल्प बिझनेसेस in identifying or in understanding all their analytics and trends by using different technologies and tools. Number 27 is cloud services for hospitals. Hospitals, again, healthcare apan consider kore pahilanda healthcare. Healthcare hi industry itun pudcha time madhe khup motha kiwa sunrise sector apan manu shakto healthcare varcha je spending hota, स्पेंडिंग प्रचंड प्रमाणात वाढताना आपल्याला दिसणार आहे. ते हेल्थ इन्शुरन्स असेल, मेडिकल इक्विपमेंट असेल किंवा मेडिसिन्स असतील, काही असेल, व्हॉट एव्हर इज रिलेटेड विथ हेल्थ केअर, याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. ओनली थिंग इज ज्यावेळेला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी सर्च करताय किंवा ज्यावेळेला तुम्ही ऑपॉर्च्युनिटीला ऑप्टिमाइज करताय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, दॅट यू हॅव टू यूज अ टेक्नॉलॉजी. त्यामुळे आज आपण हॉस्पिटल्समध्ये जर क्लाउड सर्व्हिसेस द्यायचे झाले तर अगदी IBM सारखे किंवा मायक्रोसॉफ्ट सारखे आज बरेच क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीज आहेत. त्यामुळे इथे क्लाउड कम्प्युटिंगची नीड ओव्हरऑल हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आहे. मग ती हॉस्पिटल असेल, क्लिनिक असेल, पॅथॉलॉजी लॅब्स असतील, एक्सरे असेल, डायग्नॉस्टिक सेंटर्स असतील, फार्मसीज असतील, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील, आयुर्वेदिक असेल, व्हॉट एव्हर इज रिलेटेड विथ हेल्थकेअर, तर ह्या संपूर्ण हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये याची नीड आहे. ओव्हरऑल आपण मार्केट साईज जर आपण बघितली तर क्लाउड कम्प्युटिंगची जर नीड बघितली तर $3.73 billion एवढी ही फक्त क्लाउड सर्व्हिसेस इन हेल्थकेअर मधली ही मार्केट साईज आहे. त्याच्यामुळे ही जी आहे मार्केट साईज ही 2019 ची आहे आणि पुढच्या 6 वर्षामध्ये बाय 2026 ही इंडस्ट्री 9.48 म्हणजे ट्रिपल द साईज जी आज स्पेंडिंग आहे किंवा जे आज मार्केट साईज आहे त्याच्या ट्रिपल होताना दिसेल. त्याच्यामुळे इथून पुढच्या 4 ते 6 वर्षामध्ये क्लाउड रिलेटेड किंवा क्लाउड सर्व्हिसेस ज्या काही आहेत हॉस्पिटल्सच्या त्या भरपूर होताना दिसतील. नो डाऊट तुमचा जो कस्टमर असणार आहे, जो तुमचा प्रॉडक्ट घेणार आहे, दॅट कुड बी एनी हेल्थ केअर प्रोव्हायडर असेल किंवा तिथला ऍडमिनिस्ट्रेटर असेल ऑर इव्हन पेशंट सुद्धा असेल हु इज गोइंग टू यूज युअर क्लाउड सर्व्हिस फॉर हॉस्पिटल्स. नेक्स्ट इज 28 ऍग्रीगेटर्स फॉर ऍग्री बिझनेसेस. आता याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स माहित आहेत, क्रॉपिन आहे, ऍग्रोजे आहे, इव्हन बिग बास्केट आहे. तर याच्यामध्ये
ऍग्रीगेटर्स, पहिल्यांदा लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज ऍग्रीगेटर्स. ऍग्रीगेटर म्हणजे आपण काही गोष्टी किंवा काही कंपोनंट्स एकत्र आणतो, वी गेट इट टुगेदर. त्यामुळे आज फ्लिपकार्ट हा एक ऍग्रीगेटर आहे, अमेझॉन हा एक ऍग्रीगेटर आहे, जो वेगवेगळ्या वेंडर्सना सेलर्सना ऍग्रीगेट करतो, कस्टमर्सना ऍग्रीगेट करतो, राईट. सो ऍग्रीगेटर जे आहेत हे इथून पुढच्या ऍग्री बिझनेसेस मध्ये बरेच आपल्याला म्हणजे अगदी आपण गेम चेंजर म्हणू शकतोय, जिथे ऍग्रीगेटर्सचा रोल जो आहे हा रोल खूप मोठा होताना आपल्याला दिसतोय. बरेच स्टार्टअप सुद्धा आज याच्यावर काम करत आहेत, जे बाय युझिंग टेक्नॉलॉजी, आणि अशी टेक्नॉलॉजी जी फार्मर्सना अंडरस्टँड होईल, जी त्यांच्या लोकल लँग्वेज मध्ये असेल आणि जी त्यांना इझी टू गो असेल, ठीक आहे. त्यामुळे इथे टेक्नॉलॉजी समजून घेण्यापेक्षा फार्मर्सची रिक्वायरमेंट जर तुम्ही जास्त समजून घेतली तर यू विल क्रिएट समथिंग बेटर. त्याच्यामुळे इथे टेक्नॉलॉजी कशी इंटिग्रेट करायचे, दॅट इज अगेन युअर टास्क. बट फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड व्हॉट इज द नीड ऑफ फार्मर. त्यामुळे हे पेन पॉइंट जर तुम्ही ऍड्रेस केले, या फार्मर्सना तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर जर ऍग्रीगेट केलं आणि जर ह्या सर्व्हिसेस तुम्ही देत असाल, तर अगेन इट विल अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरी वन. विन विन सिच्युएशन फॉर कस्टमर, विन विन सिच्युएशन फॉर दी फार्मर जो तुमच्यासाठी वेंडर म्हणून काम करतोय, अँड ऍज अ बिझनेस ऑर ऍज अन एंटरप्रेन्युअर तुमच्यासाठी सुद्धा ती विन विन सिच्युएशन असेल. नंबर 29, लो कॉस्ट व्हेंटिलेटर्स अँड अदर हॉस्पिटल इक्विपमेंट्स. व्हेंटिलेटर्सवर बरंच काम होताना आपल्याला दिसतंय आज, कारण आधी बऱ्याच इंडियन कंपनी सुद्धा व्हेंटिलेटर्स बनवायच्या, पण हे व्हेंटिलेटर्स बनवत असताना बरेच इम्पोर्टेड कंपोनंट सुद्धा ते यूज करायचे. त्याच्यामुळे साधारणपणे 1.5 लाख पर्यंत ह्या व्हेंटिलेटर्सची कॉस्ट जात होती. बट आत्ता सध्या बरेच अशा इंडियन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत जे लो कॉस्ट व्हेंटिलेटर्स बनवत आहेत. अगदी एक्झाम्पल द्यायचं झालं तर अग्वा म्हणून एक हेल्थकेअर स्टार्टअप आहे, आणि अगदी एका महिन्यामध्ये त्यांनी अगदी 20,000 रुपयांमध्ये हे व्हेंटिलेटर्स बनवलेत बाय युझिंग मेड इन इंडिया कंपोनंट्स, ठीक आहे. त्यामुळे अजून एक कंपनी आहे नोका रोबोटिक्स म्हणून, त्यांनी अगदी 50,000 मध्ये त्यांनी हे जे काही व्हेंटिलेटर आहे हे व्हेंटिलेटर बनवलेले, अगदी 5 दिवसांमध्ये बाय युझिंग अगेन मेड इन इंडिया कंपोनंट्स त्यांनी अगदी 50,000 मध्ये हे व्हेंटिलेटर्स बनवलेले. त्यामुळे इथे हे जे काही एक्झाम्पल्स आहेत, या एक्झाम्पल्स मधून आपल्याला समजतं की व्हेंटिलेटर जे आहेत त्याची प्राइस ही 1.5 लाखापर्यंत किंवा लाखांमध्येच असते असं नाही. बाय युझिंग सम लो कॉस्ट कंपोनंट्स, बाय युझिंग मेड इन इंडिया कंपोनंट्स, यू कॅन डेफिनेटली बिल्ड लो कॉस्ट व्हेंटिलेटर्स ज्याची रिक्वायरमेंट आज आपल्याला जास्त आहे. सेकंडली, व्हेंटिलेटर सोडून सुद्धा जे काही मेडिकल इक्विपमेंट्स आहेत, हे इक्विपमेंट्स जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, मॅन्युफॅक्चर करत असाल, डिस्ट्रीब्युटर म्हणून जरी तुम्ही काम करत असाल, तर मेडिकल इक्विपमेंटचा जो काही यूज आहे, नंबर ऑफ हॉस्पिटल्स वाढणार आहेत, नंबर ऑफ हेल्थकेअर सर्व्हिसेस वाढणार आहेत, नंबर ऑफ पेशंट सुद्धा वाढत आहेत. त्याच्यामुळे इथे मेडिकल डिव्हायसेस, मेडिकल इक्विपमेंट जे काही आहेत, याची मार्केटची रिक्वायरमेंट ट्रिमेंडस आहे. आणि आता बघूयात सगळ्यात शेवटची जी बिझनेस आयडिया आहे, ज्याच्यामध्ये नंबर 30 इज एल्डरली हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ज्याला आपण एक जेरियाट्रिक केअर मॅनेजमेंट पण म्हणूयात. सो दिस बेसिकली जेरियाट्रिक केअर मॅनेजमेंट किंवा एल्डरली हेल्थ मॅनेजमेंट ह्या जे काही सर्व्हिसेस आहेत, याच्यामध्ये अगदी हेल्थ केअर असेल, सायकोलॉजिकल केअर असेल, किंवा अजून काही सर्व्हिसेस, होम केअर सर्व्हिसेस असतील, न्यूट्रिशनल सर्व्हिसेस असतील, काही डेली लिव्हिंगसाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी असिस्टन्स असेल, काही सोशलायझेशन प्रोग्राम्स असतील, फिनान्शियल किंवा लीगल प्लॅनिंग रिलेटेड सुद्धा काही सर्व्हिसेस आहेत. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही ह्या एल्डरली पेशंट्सना किंवा एल्डरली जे काही पॉप्युलेशन आहे यांना तुम्ही देऊ शकताय. मग अगदी याच्यामध्ये यू कॅन क्रिएट युअर ओन प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये तुम्ही यू कॅन क्रिएट अन ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्म, आणि अशा ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर एल्डरली लोकांना सर्व्हिसेस देणारे जे कोणी प्रोफेशनल्स आहेत, मग भले काही डॉक्टर्स असतील किंवा भले काही होम केअर सर्व्हिसेस देणारे असतील किंवा काही न्यूट्रिशनिस्ट आहेत किंवा कोणी लीगल काही प्रोफेशनल्स आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणू शकताय. बिकॉज दे विल वर्क फॉर यू ऍज अ फ्रीलान्सर, आणि तुमचा जो काही ऍग्रीगेटर आहे तुम्ही तो प्लॅटफॉर्म देऊ शकताय अगदी त्या जे नीडी एल्डरली पेशंट्स आहेत किंवा जे नीडी एल्डरली पीपल आहेत, त्यांना तुम्ही ह्या सर्व्हिसेस देऊ शकताय. अँड यू कॅन मॅनेज दिस एंटायर टास्क.
त्यामुळे एल्डरली पेशंट्स असतील किंवा ओव्हरऑल त्यांची हेल्थ मॅनेजमेंट रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस इथून पुढच्या टाइममध्ये खूप वाढताना आपल्याला दिसतील. तर हे होते टॉप 30 बिझनेस आयडियाज, टॉप 30 स्टार्टअप आयडियाज विच इव्हेंच्युअली यू कॅन थिंक ऑफ टू स्टार्ट आफ्टर ऑर ड्युरिंग युअर एंटायर पोस्ट कोविड. त्यामुळे कोविड नंतर जी काही मार्केटची रिक्वायरमेंट आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, ही चेंज होताना दिसत आहे. बरेच ट्रॅडिशनल बिझनेसेस आज आपल्याला बंद होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे इथे जो काही अप्रोच आहे, अगेन प्रॉडक्ट मध्ये इनोव्हेशन असेल किंवा सर्व्हिसेस मध्ये इनोव्हेशन असेल किंवा अगदी तुमच्या बिझनेस मॉडेल मध्ये सुद्धा तुम्ही इनोव्हेशन घेऊन येऊ शकताय. कारण 2020 नंतरचा जो काही मार्केट असणार आहे तो मार्केट पूर्णपणे वेगळा असणार आहे. सो बिफोर यू स्टार्ट समथिंग यू शुड नो व्हॉट इज हॅपनिंग इन दॅट मार्केट. त्यामुळे मार्केटचे ट्रेंड समजून घ्या, त्यांचे रिक्वायरमेंट समजून घ्या, त्यांचे गॅप्स समजून घ्या, पेन पॉइंट समजून घ्या, अँड त्या पद्धतीनं यू कॅन थिंक, यू कॅन ब्रेनस्टॉर्म विथ युअर टीम, अँड देन यू हॅव टू कम अप विथ व्हॉट एव्हर सोल्युशन ऑर व्हॉट एव्हर प्रॉडक्ट ऑर व्हॉट एव्हर सर्व्हिसेस यू हॅव. ठीक आहे, त्यामुळे मी आत्ताचा सेशन मी इथेच थांबतोय. planbstartup.com व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. याच्यामध्ये पर्सनलाइज स्टार्टअप गाईड जे ई मॅगझिन आहे याच्यामध्ये स्टार्टअप रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, इट इज अगेन अवेलेबल इन इंग्लिश अँड मराठी. स्टार्टअप रिलेटेड जे काही आर्टिकल्स आहेत किंवा ज्या काही टिप्स आहेत, टेक्निक्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, स्टार्टअप रिलेटेड स्टोरीज असतील, अनालिटिक्स असतील, ट्रेंड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्टार्टअप गाईड मधून मिळत आहेत. त्याच्यामुळे जाता जाता मी सर्व व्ह्यूअर्सना अपील करतोय, सो यू कॅन क्लिक दिस पर्टिक्युलर वेबसाईट, नक्की व्हिजिट करा अँड गेट युअर पर्सनलाइज स्टार्टअप गाईड टुडे. आत्मनिर्भर बिझनेस हा जो आमचा कॅम्पेन होता, या कॅम्पेनला आतापर्यंत तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे, सो दिस पर्टिक्युलर रिस्पॉन्स जे काही आपण मागच्या एक महिन्यापासून म्हणजे अगदी 1 जूनला आपण आत्मनिर्भर बिझनेस कॅम्पेन चालू केला, बरेच सेशन्स बऱ्याच सेक्टर मधल्या बऱ्याच एक्सपर्ट्स कडून झाले आणि तुम्ही दिलेला जो काही फीडबॅक होता, जो काही रिस्पॉन्स आहे, तो खरंच चांगला आहे. बरेच इनपुट्स आम्हाला असे सुद्धा मिळालेले आहे, सो दॅट वी राईट नाऊ वी आर वर्किंग ऑन सम न्यू प्रोग्राम्स, सम अजून असे बरेच प्रोग्राम्स आम्ही घेऊन येतोय. त्यामुळे कीप कनेक्टेड विथ अस. ऑपेक्स इंडिया चॅनल अजून लाईक केलं नसेल, अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. www.opexindia.com ही आमची ऑफिशियल वेबसाईट आहे. www.planbstartup.com जी आमची डिजिटल स्टार्टअप मीडियाची वेबसाईट आहे, नक्की व्हिजिट करा. ऑल आर सोशल मीडिया जे काही चॅनल्स आहेत फॉलो करा अँड स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.